श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी संभाजीनगरातील वेरूळ येथील पवित्र महादेव मंदिराचा ओढत भगवान शंकराचा जड अभिषेक करून बेलपाठ पाहिला. श्रावण मासाच्या पहिल्याच दिवशी सोमवार असल्यानं मागच्या 75 वर्षानंतर असा योग आल्यानं यामध्ये मला अभिषेक करण्याचा मान मला याबद्दल मिळाला, याबद्दल मी भाग्यवंत समजतो, अशा शब्दात दानवे यांनी दर्शनानंतर आपल्या भावना प्रकट केल्या आहे. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे सहकुटुंब जाऊन दर्शन घेतले, त्यावेळी ते बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, एआय न्यूज, छत्रपती संभाजीनगर. पहिल्याच दिवशी श्रावणाचा सोमवार आहे. मला असं वाटतं 5 सोमवार येतील आता या महिन्यामध्ये. असा युवक फार दुर्मिळ आहे, 72 इयर्स. आणि मी माझं भाग्य समजतो की आज पहिल्याच दिवशी घृष्णेश्वराच्या ठिकाणी नतमस्तक होऊन मला अभिषेक करण्याचा मान मिळाला. घृष्णेश्वर म्हणजे केंद्र आहे परिवर्तनाचं, शक्तीचं, ऊर्जेचं, ताकदीचं. आणि निश्चित आम्हाला सातत्यानं या महाराष्ट्राला अशा पद्धतीनं 12 ज्योतिर्लिंगापैकी नसलेलं घृष्णेश्वर इथं प्रत्यक्षात छत्रपती शिवराय होळकरांचा इथं वाद होतो. अशा या पवित्र स्थळी आज परत अभिषेक होत असताना मनस्वी आनंद आणि समाधान. साखर सांगायचं नसतं, परंतु पुढच्या वर्षी ज्यावेळेस श्रावण असेल किंवा या राज्यात परिवर्तन असेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असतील अशा प्रकारची मनोकामना घृष्णेश्वराच्या जरी. दुसरा की